नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाची दोन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या ठिकाणी पाहू शकता ही पहिली जाहिरात आहे आणि ही दुसरी जाहिरात आहे याच्यामध्ये जी पद भरलं जाते ते आपण बघणार आहोत कशा पद्धतीने निवड होणार आहे तेही पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो ही जाहिरात जी आहे या ठिकाणी जी प्रसिद्ध झालेली आहे ती मित्रांनो एकाच जिल्ह्यासाठी सध्या आलेली आहे इतर जिल्ह्यांची जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल तर बघा बालविकास प्रकल्पी आदी अधिकारी जे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग नागरी यांच्यामार्फत ही जाहिरात आलेली आहे तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर केली जाईल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग नागरी विकास प्रकल्प अधिकारी या जे आहेत त्यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे पद भरलं जातं मित्रांनो महिला व बालविकास विभागामार्फत जे पद भरलं जातं ज्याला पण एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत ही योजना येते ज्याच्यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्र प्रकल्पाअंतर्गत मित्रांनो रिक्त असलेली मदतनीस यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशनने भरण्यासाठी पात्र महिलांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा मित्रांनो जे प्रकल्प आहेत किंवा अंगणवाडी जे असतात किंवा मित्रांनो या ठिकाणी बालविकास प्रकल्प जो असतो नागरी त्या ठिकाणी मदतनीसची पदं जी रिक्त आहेत मित्रांनो त्याची जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे तर ही रत्नागिरीसाठी या ठिकाणी आलेलं आहे मदतनीस पद भरलं जात आहे मात्र यासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतात हेही लक्षात राहू द्या त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि याच्यासाठी मित्रांनो कशी निवड होते वगैरे ती सर्व माहिती आपण पगार वगैरे किती असतो तेही पाहणार आहोत तर बघा महिला उमेदवारांकडून सहा सात दोन हजार तेवीस रोजी जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आलेले होते परंतु खालील नगर परिषद नगरपंचायतीमधील स्थानिक महिला उमेदवारांच्याकडून अर्ज प्राप्त न झाल्याने पुनश्च जाहिरात देण्यात येत आहे तर नगर परिषद नगरपंचायत निहाय महिला उमेदवारांकडून पदसंख्या पुढील प्रमाणे आहे ही पहिली जाहिरात आहे ज्याच्यामध्ये सात जागा आहेत पहा मित्रांनो आणि दुसरी देखील सेम तीच जाहिरात आहे ज्याच्यामध्ये पहा पुन्हाची जाहिरात देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये चार जागा आहेत ज्यामध्ये मालवण आणि वेंगुर्लासाठी जागा आहेत मदतनीसाठी आणि याच्यामध्ये पहा खेडसाठी एक जागा आहे राजापूरसाठी दोन लांजासाठी तीन आणि मंडणगडसाठी या ठिकाणी एक जागा आहे अशा सात प्लस त्या चार अकरा जागांसाठी ही जाहिरात आहे तर बघा याच्यामध्ये मित्रांनो कशा पद्धतीने ही पद असतं तर अंगणवाडी मदतनीस मानधनी पद असतं मित्रांनो याच्यासाठी एकत्रित धर्म हा रुपये पाच हजार पाचशे रुपये या ठिकाणी भेटत असतात तर बघा शैक्षणिक पात्रता काय लागते अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान यत्ता बारावी उत्तीर्ण या ठिकाणी तुम्ही असणं गरजेचं आहे परंतु याच्यामध्ये मित्रांनो अजून देखील आटी आहेत बारावीमध्ये वगैरे त्या तुम्ही बघून घेऊ शकतात बारावी उत्तीर्ण असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकतात आता वास्तव्याची स्थानिक आठ काय असते पहा ज्या नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात मदतनीस रिक्त आहे जसं की खेळ राजापूर लांजा आणि मंडणगड त्या नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येतं स्थानिक रहिवाशी असल्याबाबत जो पुरावा दिलेला असतो शासनाचा रेशन कार्ड असेल आधार कार्ड ओळख मतदान ओळखपत्र डोमसाईल सर्टिफिकेट असेल रहिवाचे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला जोडावं लागतं म्हणजे त्या जिल्ह्यासाठी जाहिरात आलेली तेथील स्थानिक लोकच त्यासाठी अप्लाय करू शकतात या पदांसाठी अशी प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होतील जशी इतर जिल्ह्यांच्या जाहिराती येतील तशी तुम्हाला माहितीची आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल तर ही वास्तव्याची आठ आहे वयाची आट किती असते पहा किमान वय अठरा वर्षे पूर्ण पाहिजे कमाल वय पस्तीस वर्ष त्याचबरोबर विधवा महिला ज्या आहेत त्या उमदारांसाठी वयमृदा चाळीस वर्षापर्यंत राहील तर लहान कुटुंब या ठिकाणी जे प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला जोडावं लागतं त्याचबरोबर भाषेचे ज्ञान अंगणवाडी केंद्राकरता अंगणवाडी मदतनीसची नियुक्ती करायची अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्के जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा ज्यामध्ये उर्दू हिंदी इत्यादीपैकी एक भाषा बोलणारी असतील तर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या व वास्ता येणे उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल तर याच्यामध्ये पहा पन्नास पन्नास टक्के पदं जी आहेत या ठिकाणी भरली जात आहेत अशा पद्धतीने त्याचबरोबर विधवा व अनाथ उमेदवारांबाबत विधवा व किंवा अनाथ उमेदवार असल्यास प्रमाणपत्र सोबत जोडणं आवश्यक आहे बदली याच्यामध्ये मित्रांनो एकाकी पद असल्यामुळं स्थानिक रहिवाशी असणं गरजेचं आहे याच्यामध्ये कुठल्याही बदलीचं या ठिकाणी प्रावधान राहणार नाही प्रवर्ग याच्यामध्ये पहा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या आर्थिक आर्थिकदृष्ट्या द्रबल घटत विशेष मागास प्रवर्ग या उमेदवाराने सक्षम प्राधिकाराचं प्रमाणपत्र द्यायचं आहे असे कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर कास्ट सर्टिफिकेट देखील लागणार आहे त्यासोबत या ठिकाणी तुम्हाला काय अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र देखील तुम्ही देऊ शकतात त्यासोबत जाहिराती प्रसिद्धी जाहिरातीचा अंतिम दिनांक काय असणारे पहा सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच पंचेचाळीस वाजेपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील तुम्ही या ठिकाणी दिनांकनंतर आलेले अर्ज किंवा पोस्टाद्वारे आलेले विलंबाने पोहोचलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही अर्ज पोस्टाने देखील पाठवू शकताय या ठिकाणी म्हटलं आहे पोस्टाद्वारे देखील तर अर्ज शिकवण्याचे ठिकाण काय असणारे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड जेल रोड रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक देखील दिलेला आहे पहा या ॲड्रेसवरती अर्ज तुम्हाला द्यायचे आहेत तर याच्या याद्या किती लागतात पहा प्राथमिक यादी लागते अर्ज स्वीकारल्याच्या शेवटच्या दिनांकानंतर पंधरा दिवसानंतर यादी लावली जाते यादीस हरकती मागवली जातात त्यानंतर प्रतिक्रिया यादी लावली जाते आणि निवड प्रक्रियाविरुद्ध तक्रार वगैरे काय असली तर ती मागवली जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे तुमचं केलं जातं तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता निवड प्रक्रिया कशी असते पहा याच्यामध्ये तुम्हाला पहा शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे किमान पंच्याहत्तर गुण म्हणजे बारावी पदवीधर तुमचं डी एड बी एड झाले कुणाचं एम एस आय टी यांचे एकत्रित कमाल गुण पंच्याहत्तर केले जातात व अतिरिक्त पंचवीस गुण दिले जातात विधवा अनाथ यांना दहा गुण असतात अनुसूचित जाती जमातीचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना दहा गुण असतात इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या द्रबल घटात घटक विशेष मागास प्रवर्ग यांना पाच गुण असतात आणि जर तुमच्याकडे या ठिकाणी अनुभव आहे अंगणवाडी सेविका किंवा मदत निसतात तर त्याला दोन वर्ष अनुभव असल्यास पाच गुण दिले जातात तर अशा पद्धतीने हे गुणांचं सलेक्शन या ठिकाणी असतं ह्या पद्धतीने तुमची निवड केली जाते इथं एक्झाम होत नाही तर सेवा समाप्तीसाठी किती वय या ठिकाणी असतं कधी कधी किती कालावधीपर्यंत तुम्ही मदद तो वर्षे परेंत नी तो आते काम करने या ठिकाणी हा अंगणवाडी मदतनीसचा जॉब करू शकता तर वयाची साठ वर्ष पूर्ण वयपर्यंत तुम्ही या ठिकाणी जॉब जो आहे तो करू शकता किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत या ठिकाणी असेल तुमचा सेवा काळ तर बघा हा फॉर्मचं फॉर्मॅट आहे ही तुम्हाला पी डी एफ फाईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तिथं पाहायला भेटेल तिथून तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीनं हा फॉर्म आहे संपूर्ण फॉर्म तुम्ही भरून जो आहे तो सबमिट करायचा आहे काय काय डॉक्युमेंट लागतील त्याची स्वघोषणापत्र वगैरे ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद